बिल्डरकडून सर्वसामान्यांची फसवणूक कशी होते याचा कल्पना आता खुद्द पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा आली आहे बिल्डर्सच्या फसवेगिरीचे बळी ठरलेल्या मुंबईतल्या मनीष छेडा यांनी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारल्या मात्र त्यांना तिथं दाद मिळाली नाही आणि त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला मेल केला आणि विशेष म्हणजे पीएओनं सुद्धा या मेलची दखल घेतली आणि आता स्थानिक यंत्रणा खामाला लागली आहे मनीष खेडा यांनी मुंबईत आई वडिलांचे सर्व पैसे गुंतवून गुंत एक फ्लॅट खरेदी केला दोन हजार नऊ मध्ये छेडा कुटुंबीय तिथे राहायलाही गेले मात्र बिल्डरनं हे घर गहाण ठेवल्याचं सांगत दोन हजार अकरा मध्ये त्यांना अचानक जी आय सी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घर खाली करायला सांगितलं त्यानंतर आता पीएमओ कडे तक्रार केल्यानं सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे मेरे से मैंने बोनाफाइड परचेजर आई एम रजिस्ट्रेशन फ़्लैट खरीदा डेढ़ साल के बाद में मेरे घर पे ये लोग आ गए जीआईसी वाले कि ये फ्लैट हमारे पास मॉर्गेज पड़ा है आपको ये फ़्लैट खाली करना पड़ेगा हम लोग ने प्रधानमंत्री की साइड पब्लिक ग्रेवेंस ऑफिस में हम लोग ने मेल किया वहाँ से रिप्लाई आया कि सर आपको कुछ ना कुछ हम करेंगे फिर वापस उन्होंने सेकेंड ई हमने ई किया और उनको महाराष्ट्र चीफ के वहाँ से या हाउसिंग के वहाँ से कैसे भी उन्होंने भेजा और वो सीधी एफ दर्ज हो गई मुझे विजय खेरे साहब का फुल सपोर्ट मिला और ये तिलक नगर पुलिस स्टेशन से ये अभी कार्रवाई चालू हुई है